नमस्कार, मंथन न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत. माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलेलं आहे. 7 नोव्हेंबरच्या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलेलं आहे. तटलेली जी गेल्या वेळेची जी FRP आहे, या FRPच्या मागणीबरोबरच बाकी अनेक मागण्या ज्या आहेत शेतकऱ्यांच्या, त्या मागण्यांच्या साठी म्हणून हा मोर्चा असेल. आणि या मोर्चामध्ये सर्वांनी सहभागी होण्याचं आवाहन जे आहे ते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलेलं आहे. माजी खासदार राजू शेट्टी त्यांच्या आवाहनामध्ये नेमकं काय म्हणाले हे पाहूया आपण. 15 ऑक्टोबरला जयसिंगपूरला जी ऊस परिषद झाली, त्या ऊस परिषदेमध्ये जे निर्णय झालेले आहेत त्या निर्णयानुसार मागील वर्षाची पूर्ण FRP ज्या कारखान्यांनी दिलेली आहे आणि या वर्षी पहिली उचल मागील वर्षीच्या रिकव्हरीच्या आधारानं पूर्ण FRP द्यायला जे कारखाने तयार आहेत त्यांच्या गाळपास अडथळा किमान 17 नोव्हेंबरपर्यंत आणायचं नाही असा निर्णय झालेला आहे. त्याचबरोबर मागील वर्षी तुटलेल्या ऊसाचे FRP अधिक 200 रुपये यासाठी येत्या 7 नोव्हेंबरला साखर आयुक्त कार्यालयावर आपण मोर्चा काढलाय. काटामारी बंद करा, त्याच्यावर कायदेशीररित्या तांत्रिक साधनांचा वापर करून निर्बंध आणा आणि इथेनॉलच्या उत्पादनामुळं साखरेच्या निर्यातीमुळं कारखान्यांना जो अतिरिक्त नफा मिळालेला आहे त्यातून FRP वरती आम्हाला 200 रुपये द्या, ही आपली मागणी आहे. आणि तो हिशेब करण्यासाठी म्हणून 1 महिन्याची मुदत आपण 17 नोव्हेंबरपर्यंत दिलेली आहे. 17 नोव्हेंबरला जर हा हिशेब पूर्ण न करता कारखान्यांनी जर का 200 रुपये दिले नाहीत तर 2 दिवसाचं लाक्षणिक ऊस बंद आंदोलन करण्याचं ठरलेलं आहे. हे निर्णय असे झालेले आहेत, त्यामुळे पहिल्यांदा ताकदीनं काटामारी बंद करण्यासाठी म्हणून आणि मागील वर्षाचे 200 रुपये आणि यावर्षी तुटणाऱ्या ऊसाचे अधिक 350 रुपये शिवाय जे मशीननं तोडली जाणारी जी काही कपात आहे 4.5% त्याच्याऐवजी 1.5% करावा या मागण्यासाठी आपल्याला ताकदीनं साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढायचा आहे. आणि त्या मोर्चानंतर मग 17 तारखेला तर संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करायचं आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी आता पहिल्यांदा 7 तारखेचा साखर आयुक्त कार्यालयावरचा मोर्चा आणि त्यानंतर 17 तारखेचं संभाव्य आंदोलन याची तयारी यावरच लक्ष केंद्रित करावं असं मला वाटतं.